राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाली. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे याबाबत सर्व पक्षांचं एकमत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर सांगितलं. प्राप्त सूचना, विविध पर्यायांचा अभ्यास करून सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी येत्या शुक्रवारी बैठक घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केलं होतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आजची ही महत्वपूर्ण बैठक होती. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात शासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.